नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे। आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। मोदी सरकारचं शेतकऱ्यांना आणि रेशन कार्ड धारकांना मोठं गिफ्ट होय। पुढील 5 वर्ष मोफत तांदूळ या ठिकाणी दिलं जाणार आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत आणि इतर ज्या काही शासकीय योजना आहेत या मार्फत आता मोफत पुढील जुलै 2024 पासून ते डिसेंबर 2028 पर्यंत म्हणजे पुढचे 5 वर्ष आता मोफत तांदूळ या ठिकाणी वितरित केले जाणार आहे। तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत पोषण मूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा जुलै 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे। 75व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाला अनुरूप पोषण मूल्ययुक्त तांदळाचा उपक्रम सुरू ठेवणे केंद्र सरकारच्या ॲनिमिया मुक्त भारत धोरणाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांना पूरक ठरेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पंतप्रधानाच्या कल्पनेतील पोषण सुरक्षेच्या दिशेनं एक मोठे पाऊल असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूया। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अन्न अनुदान चा भाग म्हणून पोषण मूल्ययुक्त तांदळाचा उपक्रम केंद्र सरकारच्या 100% अर्थसहाय्य केंद्रीय क्षेत्रातील उपक्रम म्हणून सुरू राहील आणि यामुळे अंमलबजावणीसाठी एक एकीकृत संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध होईल। त्यानुसार देशातील पोषण सुरक्षेच्या आवश्यकतेबाबत 75व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने देशातील ॲनिमिया आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली, इतर कल्याणकारी योजना, एकात्मिक बाल विकास सेवा, पीएम पोषण, पूर्वीचे मध्यान्ह भोजनच्या माध्यमातून पोषण मूल्ययुक्त तांदळाचा पुरवठा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया। तर एप्रिल 2022 मध्ये आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने मार्च 2024 पर्यंत देशभरात टप्प्याटप्प्याने पोषणयुक्त तांदळाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता। सर्व 3 टप्प्या यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत आणि सरकारच्या सर्व योजनांमध्ये पोषण मूल्ययुक्त तांदळाचा पुरवठा करण्याच्या सार्वत्रिक व्याप्तीचे लक्ष मार्च 2024 पर्यंत साध्य झाले आहे। 2019 ते 2021 दरम्यान आयोजित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण या ठिकाणीनुसार ॲनिमिया ही भारतातील एक व्यापक समस्या आहे, ज्याचा परिणाम विविध वयोगटातील तसेच उत्पन्नाच्या स्तरामधील मुले, महिला आणि पुरुष यांच्यावर होतो। लोहाच्या कमतरते व्यतिरिक्त व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड सारख्या इतर जीवनसत्वे आणि खनिजाची कमतरता देखील असते आणि त्याचा लोकांच्या एकूण आरोग्यावर आणि उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसेच असुरक्षित लोकसंख्येतील ॲनेमिया आणि सूक्ष्म पोषक घटकाचे कुपोषण दूर करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी उपाययोजना म्हणून जागतिक स्तरावर पोषण मूल्ययुक्त अन्नाचा वापर केला जातो। भारताच्या बाबतीत तांदूळ हे सूक्ष्म पोषण द्रव्याचा पुरवठा करण्यासाठी एक योग्य धान्य आहे, कारण भारतातील 65% लोकसंख्येचे तांदूळ हे मुख्य आणि पोषण मूल्य तांदळामध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणद्वारे निर्धारित मानकांनुसार नियमित तांदळामध्ये कस्टम मिल्ड राई सूक्ष्म पोषक घटकांनी लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 समृद्ध असलेल्या फोर्टिफाईड राईस कर्नलचा समावेश केला जातो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि रेशन कार्ड धारकांसाठी ही एक मोठी महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।